नमस्कार मी निकिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आच, आजचा व्हिडिओ व्हिडिओचं कारण आहे की तुम्हाला आता माहितीच आहे आता करोना व्हायरस सगळीकडे सक, पसरलं आहे आणि त्या अशा अशा सिच्युएशनमध्ये आपण आपल्याला हव्या त्या गोष्टींची आपल्याला शॉपिंग करावी लागते जसं आपलं हे घरचं सामान तर आपण ते शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी आणि जेव्हा आपण ते बाहेरून घेऊन येतो घरात तेव्हा आपण ते कशा प्रकारे सुरक्षितरित्या वापरावं ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जा बाहेर जाणार असाल जेव्हा शॉपिंग करण्यासाठी किंवा तुम्ही हे जे घरचं सामान आणण्यासाठी तर मी तुम्हाला असं ॲडवाईज करेल करेल की तुम्ही तुमच्यासोबत हँड सॅनिटायझरची एक बॉटल नेहमीच बाळगा तोंडाला मास्क लावा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि हाताला ग्लोव्ज घाला जेव्हा तुम्ही हे कारण का तुम्हाला नाही माहिती की आता जसं मी आता हे दुधाची बॉटलला हात लावतेय तर तुम्हाला नाही माहिती की हे कोणत्या व्यक्तीनी किंवा जर कोणाला संसर्ग साधं सर्दी खोकलाही म्हणा त्याला जर झालं असेल आणि त्या व्यक्ती अशा व्यक्तीनी जर ह्याला हात लावला असेल आणि तुम्ही परत त्याला तिथे हात लावलात तर कदाचित तुम्हाला त्याची लागण होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी मी असं ऍडवाईज केलं की तुम्ही तो ग्लोव्ज घालून प्रत्येक गोष्ट उचला आणि तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये ठेवा शॉपिंग कार्टला किंवा तुमच्याकडे समजा पिशवी असेल तर तिला व्यवस्थित हँड सॅनिटाइज करा किंवा कापडी पिशवी असेल तर तिला धुवून घेऊन जावा आणि प्रत्येक वेळेस पिशवी धुवा असं मी आ, तुम्हाला सांगू इच्छिते तर जसं आता मी हे गोष्टी आणल्या आहेत आणि आता सर्वात आधी म्हणजे हे इन, आता डिस इन्फेक्टेड वाईप्स आहेत तर ह्याच ह्या वाईफ वाइप, ह्या वाईप्सनी मी ह्या वा सर्व गोष्टी चांगल्यारित्या पुसून घेणार आहे असं एकदम चांगलं व्यवस्थित आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं आता ही फळं आहेत भाजीपाला आहे तर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की ते तुम्ही चांगले धुवा मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ ठेवून द्या आणि ह्याच आणि ज्या ज्या जसं ते कॉन्फ्लेक्ट्स आहे तर शक्यतो करून ह्या फुट्ट्याला जेव्हा तुम्ही ओपन कराल तर त्यातलं आतील सामान म्हणजे सामान म्हणण्यापेक्षा जे कॉर्नफ्लेक्सची पिशवी असेल आतमध्ये ती काढून कुठल्या तरी चांगल्या डब्यात ठेवून द्या आणि हा बॉक्स मी फेकून द्या आणि त्यानंतर जेव्हा तुमचं सर्व करून घेईल तुम्ही जेव्हा व्यवस्थितरित्या तुम्ही फ्रीजमध्ये किंवा तुमचं जे कपाट असेल सामान ठेवायचं तिथे व्यवस्थित ठेवा ती जागा सुद्धा आधी व्यवस्थितरित्या डिसइन्फेक्टेड वाईफनी पुसून घ्या किंवा चांगल्यारीत्या स्वच्छ ठेवा आणि ज्या तुम्ही ज्या पिशव्यातून तुम्ही समजा जर तुम्ही पिशव्या वापरत असेल तर शक्यतो करून त्या कधीही परत वापरण्याआधी धुवा किंवा त्या टाकून द्या असं मी सांगेल तर नक्कीच तुमच्याकडे पण काही टिप्स असतील काही असतील तर मला नक्की कळवा जेणेकरू आपल्याला ह्या व्हायरसपासून व्यवस्थितरित्या आपल्याला मार्ग काढता येईल थँक्यू मा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल